Hi students, in previous video we learned about the different cell organelles. In which we start the first cell organelle is a nucleus. We learn about the nucleus. Nucleus, their structure and their functions also we learn in detail. In this video we start the other remaining cell organelles. Firstly we learn about the endoplasmic reticulum. What is mean by endoplasmic reticulum? Endoplasmic reticulum is a cell organelle. It is present or located in a cytoplasm. Generally endo means inside. Endo means inside. Plasmic means cytoplasm and reticulum means network. Reticulum means network. Tar cytoplasm madhe ek network स्ट्रक्चर जो आहे त्याला काय म्हणतो आपण एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम. जनरली एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम ओके एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम जनरली एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम इज ए नेटवर्किंग स्ट्रक्चर इज फॉर्म्ड फ्रॉम नेटवर्क स्ट्रक्चर और अ नेट लाइक स्ट्रक्चर. ओके generally the organelle which conduct substances into the cell inside the cell is known as a endoplasmic reticulum. जनरली एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम काय करतो तर जे काही सबस्टन्सेस आहेत त्यांना काय करतो कंडक्ट करतो. तर याच्यामध्ये एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम आपल्याला जर स्ट्रक्चर पाहायचं असेल तर हा आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन इनसाइड द प्रेझेन्स ऑफ न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियर मेम्ब्रेन इज अ डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर वी लर्न इन प्रिव्हियस व्हिडिओ. तर एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम जनरली ओरिजिनेट फ्रॉम न्यूक्लियर मेम्ब्रेन टुवर्ड्स द प्लाज्मा मेम्ब्रेन तर जनरली जो काही न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे त्याच्यापासून एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम हा ओरिजिनेट होतो आणि हा जो एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम आहे तो एक नेटवर्किंग स्ट्रक्चर मध्ये फॉर्म होतो आणि तो कुठपर्यंत ओरिजिनेट होतो प्लाज्मा मेम्ब्रेन पर्यंत. ओके कनेक्टेड टू द प्लाज्मा मेम्ब्रेन. सो दिस नेटवर्किंग स्ट्रक्चर इज इंटरकनेक्टेड फ्रॉम द न्यूक्लियर मेम्ब्रेन टू प्लाज्मा मेम्ब्रेन. तर जनरल स्ट्रक्चर आपण स्टडी केलं ज्याच्यामध्ये आपण काय सांगितलं की हा जो आहे तो नेटवर्किंग फॉर्ममध्ये आहे आणि याचे ओरिजिन कुठून ओरिजिनेट होतो तर न्यूक्लियर मेम्ब्रेन पासून ते प्लाज्मा मेम्ब्रेन पर्यंत. पण काही एंडोप्लाज्मिक रेटिक्युलमवरती आपल्याला रायबोझोम्स प्रेझेंट दिसतात. ओके तर एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम इज डिवायडेड इंटू टू टाईप्स based on the presence or absence of ribosomes. Ribosomes present आहेत किंवा ribosomes absent आहेत याच्यानुसार endoplasmic reticulum हा दोन टाईप्समध्ये डिवाइड झालेला आहे. ओके आपण इथे एक endoplasmic reticulum काढू ज्याच्यामुळे आपल्याला दोन्ही दाखवताना सोपे जाते. तर रायबोझोम्स प्रेझेंट आहेत किंवा अब्सेंट आहेत याच्यानुसार एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम हा दोन टाईप्समध्ये डिवाइड झालेला आहे. दोज एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम्स हॅविंग अ रायबोझोम्स इज नोन ॲज रफ एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम अँड दोज एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम्स देअर रायबोझोम्स आर अब्सेंट ऑन दी एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम रायबोझोम्स आर अब्सेंट is known as a
स्मूथ एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम. ओके, तर ज्या एंडोप्लाज्मिक रेटिक्युलमवरती रायबोझोम्स प्रेझेंट असतील त्यांना काय म्हटलं जातं? रफ एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम. आणि ज्या एंडोप्लाज्मिक रेटिक्युलमवरती रायबोझोम्स हे प्रेझेंट नाही आहेत आणि त्या जो काही सरफेस आहे एंडोप्लाज्मिक रेटिक्युलमचा तो स्मूथ आहे, त्याला काय म्हटलं जातं? स्मूथ एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम. तर रायबोझोम्सच्या प्रेझेन्स और अब्सेन्सनुसार एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम हा दोन टाइप्समध्ये डिवाइड झालेला आहे, एक रफ एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम अँड एक स्मूथ एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम. रफ एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम, ज्या एंडोप्लाज्मिक रेटिक्युलमच्या सरफेसवरती रायबोझोम्स प्रेझेंट आहेत त्यांना आपण रफ एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम म्हणतो. आणि ज्या एंडोप्लाज्मिक रेटिक्युलमच्या सरफेसवरती रायबोझोम्स हे नाही आहेत, अब्सेंट आहेत, त्याला आपण काय म्हणतो? स्मूथ एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम. तर जनरली एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम हा नेटवर्किंग फॉर्ममध्ये आहे, याच्यामध्ये मिनियचर ट्यूबलाईक स्ट्रक्चर्स आपल्याला दिसतात. तर जो मेन जे काही सबस्टन्सेस आहेत सेलमध्ये, जे काही सबस्टन्सेस कंडक्ट करणारा जो मेन ऑर्गॅनल आहे तो आहे एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम. जनरली एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम या नावावरूनच आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो. कसं? तर प्लाज्मिक मीन्स सायटोप्लाझम, एंडो मीन्स इनसाइड. सायटोप्लाझमच्या इनसाइड एक नेटवर्किंग स्ट्रक्चर, रेटिक्युलम मीन्स नेटवर्क, जे काही नेटवर्किंग स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणतो? एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम. आणि एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम जनरली कुठून ओरिजिनेट होतो? तर न्यूक्लिअर मेम्ब्रेनपासून ते प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत तो इंटरकनेक्टेड आहे. आणि याच्यामध्ये रायबोझोम्स प्रेझेन्स और अब्सेन्सनुसार तो दोन टाईप्समध्ये डिवाइड झालेला आहे, एक रफ अँड सेकंड वन इज ए स्मूथ एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम. तर आपण जे काही सायलेंट फीचर्स आहेत ते स्टडी केलेत एंडोप्लाज्मिक रेटिक्युलमचे, आता आपण त्याचे फंक्शन्स स्टडी करू. तर एंडोप्लाज्मिक रेटिक्युलमचे मेन फंक्शन्स काय आहेत? फर्स्ट वन, इट इज ए फ्रेमवर्क to support the cell. सेल ला सपोर्ट करणारा जो काही फ्रेमवर्क आहे तो आहे एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम. म्हणजेच तो काय करतो? सेलला एक फ्रेमवर्क आणि सपोर्टिव म्हणून मेन फंक्शन हा प्ले करतो. सेकंड, कंडक्शन ऑफ प्रोटीन. प्रोटीनचं कंडक्शन कोण करतं? एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम करतं. अँड मेन और मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ द एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम इज टॉक्सिन्स एंटर्ड इनटू द बॉडी थ्रू एअर, वॉटर और फूड. इट मेक्स वॉटर सॉल्युबल अँड इट फ्लश आउट. फ्लश आउट थ्रू द सेल. तर जनरली मेन फंक्शन आहे टॉक्सिन्स, जी काही पॉइजनस और टॉक्झिक सबस्टन्सेस आहेत ते फूड थ्रू एअर मार्फत और किंवा फूड वॉटर एअर थ्रू आपल्या बॉडीमध्ये जर एंटर झाले किंवा सेलमध्ये जर एंटर झाले तर त्यावेळेस त्या सबस्टन्सेसला अगोदर काय केलं जातं? वॉटर सॉल्युबल बनवलं जातं. आणि ते वॉटर सॉल्युबल झाल्याच्या नंतर वॉटर थ्रू त्याला काय केलं जातं? फ्लश्ड आउट, म्हणजे सेलच्या बाहेर फेकून दिलं जातं. तर जो मेन फंक्शन आहे, ज्या टॉक्झिन्स थ्रू आपल्याला डिसीज ओकर होऊ शकतो, आपले सेल डॅमेज होऊ शकतात, तसे जे काही सबस्टन्सेस आहेत हार्मफुल सबस्टन्सेस, त्या सबस्टन्सेसला ज्या सेलमध्ये एंट्री होते त्यावेळेस त्या सबस्टन्सेसला वॉटर सॉल्युबल बनवलं जातं आणि त्यांना बॉडीच्या सेलच्या बाहेर टाकलं जातं. तर हे मेन फंक्शन आहे एंडोप्लाज्मिक रेटिक्युलमचं. तर एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम इट इज अ नेटवर्किंग स्ट्रक्चर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम, इनसाइड द सायटोप्लाझम, त्याला आपण काय म्हणतो? एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम. आणि एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम इज कंडक्ट सबस्टन्सेस जस्ट लाईक अ कंडक्शन ऑफ प्रोटीन, फंक्शनमध्ये आपण पाहिलं. त्याचबरोबर याचं ओरिजिनेशन ओरिजिनेट कुठून होतो? तर न्यूक्लिअर मेम्ब्रेनपासून ते प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत तो इंटरकनेक्टेड आहे. ओके, आणि त्याचे दोन टाईप्ससुद्धा आहेत, प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ रायबोझोम्स. तर प्रेझेंट ऑफ रायबोझोम्स, आउटर सर्फेसवरती जर रायबोझोम प्रेझेंट असतील तर त्याला आपण रफ एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम म्हणतो, आणि जर का अब्सेंट असतील तर त्याला स्मूथ एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम म्हणतो. आणि त्याचबरोबर स्ट्रक्चरसोबतच आपण त्याचे फंक्शनसुद्धा पाहिलेत. फर्स्ट वन, इट इज अ फ्रेमवर्क टू सपोर्ट अ सेल.
सेलला एक फ्रेमवर्क म्हणून तो सपोर्ट करतो, त्याचबरोबर प्रोटीनचं कंडक्शन करतो, आणि जे काही टॉक्झिन सबस्टन्सेस हे सेलमध्ये एंट्री घेतात थ्रू दी फूड वॉटर ऑर एअर, दॅट टाईम दे मेक्स वॉटर सॉल्युबल अँड फ्लश आउट थ्रू दी सेल. ओके, तर आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम स्टडी केला, त्याच्यानंतर आपण थर्ड सेल ऑर्गेनल स्टडी करू, ज्याचं स्ट्रक्चर अँड फंक्शनल आपल्याला स्टडी करायचं आहे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नंतर आपण जो नेक्स्ट सेल ऑर्गॅनल स्टडी करणार आहोत तो आहे गॉल्जी कॉम्प्लेक्स और गॉल्जी बॉडी. गॉल्जी कॉम्प्लेक्स और गॉल्जी बॉडी इज फर्स्टली डिस्क्राइब्ड बाय कॅमिलो गॉल्गी. ओके, तर सर्वात पहिल्यांदा कोणी डिस्क्राईब केलेलं आहे तर कॅमिलो गॉल्जी, अँड दे यूज्ड द स्टेनिंग मेथड. स्टेनिंग टेक्निक इज अ ब्लॅक रिॲक्शन. ज्या टेक्निक्सचा त्यांनी यूज केला होता स्टेनिंग टेक्निक्सचा, त्याला काय म्हटलं जातं? ब्लॅक रिॲक्शन. अँड दिस स्टेनिंग टेक्निक इज यूज्ड फॉर द स्टडी ऑफ नर्वस सिस्टिम्स. इन 1906 कॅमिलो गॉल्गी इज वन द नोबेल प्राइज. इन 1906 ही वन द नोबेल प्राइज फॉर द स्टडी ऑफ नर्वस सिस्टीम अलॉंग विथ शांती कॅजल. यांच्यासोबत त्यांनी नर्वस सिस्टीमचं स्ट्रक्चर स्टडी केलं, ज्याच्यासाठी त्यांना 1906 नोबेल प्राईज हे भेटलं आहे. तर सर्वात पहिल्यांदा गॉल्जी कॉम्प्लेक्स हे कोणी डिस्क्राईब केलेलं आहे? तर कॅमिलो गॉल्गी याने, विथ द युझिंग ऑफ स्टेनिंग टेक्निक इज नोन ॲज अ ब्लॅक रिॲक्शन. तर जनरली सर्वात पहिल्यांदा कॅमिलो गॉल्जीने जो काही स्ट्रक्चर आपल्याला सांगितला, ज्याला गॉल्जी कॉम्प्लेक्स ऑर गॉल्जी बॉडी म्हणलं जातं, तो जो स्ट्रक्चर आहे तो हा आहे सायटोप्लाझम, आणि त्याच्यामध्ये आपण हा न्यूक्लियस दाखवतो आहे, आणि न्यूक्लियसपासून जो ओरिजिनेट झालेला आहे तो आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या जवळच आपल्याला एक जो स्ट्रक्चर दिसतो जो की ट्यूब लाईक स्ट्रक्चर्सनी फॉर्म झालेला आहे विथ स्मॉल वेसिकल्स. ओके, तर हा जो स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हटलं जातं? गॉल्जी कॉम्प्लेक्स. गॉल्जी कॉम्प्लेक्स हॅविंग 5 to 8 हॉलो ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स and they are arranged parallel to each other. Golgi complex manjes kay tar 5 to 8 hollow tube like structure je ki ekmekacha parallel madhe arrange zalele astat tyanna apan kay mhanto? Golgi body. Tar je kahi tube like structures ahet, ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स जे आपल्याला दिसतात त्याला काय म्हटलं जातं? सिस्टर्नी. काय म्हटलं जातं? सिस्टर्नी. तर ह्या ज्या पर्टिक्युलर स्ट्रक्चर्स आपण पाहतो आहे, तर हे जे ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स आहेत ह्या काय आहेत? सिस्टर्नी. त्याला काय म्हटलं जातं? ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स ना, सिस्टर्नी. तर जनरली याच्यामध्ये मेन त्याचं वर्किंग बघू, तर 5 to 8 हॉलो ट्यूब लाईक स्ट्रक्चर जे एकमेकाच्या पॅरलरमध्ये अरेंज झालेले आहेत तो आहे गॉल्जी बॉडी और गॉल्जी कॉम्प्लेक्स. तर पर्टिक्युलर जो काही ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे याला आपण काय म्हणतो? सिस्टर्नी. आणि हा जो सिस्टर्नी आहे जनरली हे आहेत वेसिकल्स
आणि हा आहे सिस्टर्नी. ओके, हा आहे सिस्फेज, फ्यूजिंग वेसिकल्स एक्सेट्रा. तर मेन आपल्याला माहीत आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ह्या अगोदर आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम स्टडी केला, ज्याच्यामध्ये आपण काय सांगितलं, तो काय करतो, प्रोटीन कंडक्शन करतो. तो काय करतो, प्रोटीन कंडक्शन करतो. तर जो काही प्रोटीन आहे तो व्हॅक्युअल्स थ्रू हा सायटोप्लाझममधून ते कुठंपर्यंत येतात, गोल्जी कॉम्प्लेक्सपर्यंत येतात. ज्या वेळेस, म्हणजेच काय, तर हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. ओके, ओके, तर हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. आपल्याला माहीत आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करतो, प्रोटीन कंडक्ट करतो. ज्यावेळेस याच्यामध्ये प्रोटीन कंडक्शन होतं, त्यापासून जो काही व्हॅक्युअल फॉर्मेशन होतं त्याच्यामध्ये प्रोटीन फॉर्म होतो, आणि जो काही सायटोप्लाझम आहे त्याच्यापासून हे व्हॅक्युअल्स कुठे जातात, गोल्जी कॉम्प्लेक्सकडे जातात. आणि याच्यामध्ये काय आहे, प्रोटीन आहे. आणि हा जो व्हॅक्युअल आहे तो कुठंपर्यंत आला, गोल्जी कॉम्प्लेक्सपर्यंत आला. आणि गोल्जी कॉम्प्लेक्सपासून तो फ्यूज होतो सिस्टर्नेमध्ये. कुठे फ्यूज होतो, सिस्टर्नीमध्ये. म्हणजे हा जो प्रोटीन आहे तो कुठे गेला, सिस्टर्नीमध्ये गेला. ओके, मग हा जो प्रोटीन आहे तो असाच कनेक्टेड पार्टपासून प्रत्येक सिस्टर्नी थ्रू एक पर्टिक्युलर व्हॅक्युअल्समध्ये येतो. आणि हा जो व्हॅक्युअल्स आहे, ज्या टार्गेट ऑर्गनपर्यंत जो प्रोटीन ट्रान्सपोर्ट करायचा तिथंपर्यंत तो काय केला जातो, पॅक केला जातो, पॅक करून पाठवला जातो. तर मेन फंक्शन काय, तर जे काही प्रोटीन कंडक्शन एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतो त्याच्यापासून जो काही कंडक्ट झालेला प्रोटीन आहे तो एका व्हॅक्युअलमध्ये पाठवला जातो. आणि तो व्हॅक्युअल सायटोप्लाझम थ्रू कुठे जातो, गोल्जी कॉम्प्लेक्सपर्यंत जातो. आणि तो तिथे फ्यूज होतो. आणि तिथे सिस्टर्नीमध्ये तो फ्यूज झाल्याच्यानंतर तो प्रोटीन असा ट्रान्सफर होतो आणि पर्टिक्युलर एका व्हॅक्युअलमध्ये तो पॅक केला जातो. जे काही व्हॅक्युअल्समध्ये प्रोटीन हा पॅक केलेला आहे तो पुन्हा डिस्ट्रीब्यूट केला जातो. म्हणून गोल्जी बॉडीला किंवा गोल्जी कॉम्प्लेक्सला पॅकेजिंग डिपार्टमेंट असं सुद्धा म्हटलं जातं. तर तिथे काय केलं जातं, जे काही कंडक्शन झालेलं आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम थ्रू ते तिथं आल्याच्यानंतर एक पर्टिक्युलर व्हॅक्युअल्समध्ये तो पॅक केला जातो आणि तो पर्टिक्युलर टार्गेट ऑर्गनपर्यंत काय केला जातो, डिस्ट्रीब्यूट केला जातो. तर मेन स्ट्रक्चर आपण पाहिला, ज्याच्यामध्ये गोल्जी बॉडी याचं मेन फीचर्स जर आपण पाहिले तर तो जनरल नियर टू दी न्यूक्लिअर मेम्ब्रेन ऑर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, लोकेटेड नियर टू दी न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. बिकॉज एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हॅविंग 5 to 8 हॉलो ट्यूब लाईक स्ट्रक्चर अँड दे आर अरेंज्ड इन पॅरलर टू इच अदर इज नोन ॲज अ गोल्जी बॉडी. अँड गोल्जी बॉडी इज फर्स्टली डिस्क्राइब्ड बाय कॅमिलो गोल्जी. दे ओन द नोबेल प्राइज इन 1906 फॉर दी स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ अ नर्वस सिस्टम. दीज 5 to 8 हॉलो ट्यूब लाईक स्ट्रक्चर, दीज ट्यूब्स आर नोन ॲज अ सिस्टर्नी, दे हॅविंग सम वेसिकल्स ऑल्सो. ओके, सो द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम द मेन फंक्शन इज कंडक्शन ऑफ प्रोटीन. दीज कंडक्टेड प्रोटीन इज ट्रान्सपोर्ट थ्रू दी सायटोप्लाझम फ्रॉम टू दी गोल्जी बॉडी. दीज प्रोटीन इज फ्यूज इनसाइड दी सिस्टर्नी अँड दीज सिस्टर्नी दे मेक अ पर्टिक्युलर वेसिकल अँड दीज प्रोटीन इज पॅक्ड इनसाइड द वेसिकल अँड दीज वेसिकल आर डिस्ट्रीब्युटेड टू द टार्गेट ऑर्गन ऑर अ टार्गेट सेल. सो दीज मेन वर्किंग ऑफ द गोल्जी कॉम्प्लेक्स, दे पॅकेज दीज प्रोटीन्स ऑर एन्झाइम्स, दीज वर्किंग सो ऑल्सो नोन ॲज गोल्जी बॉडी इज ऑल्सो नोन ॲज पॅकेजिंग डिपार्टमेंट इज ऑल्सो नोन ॲज पॅकेजिंग डिपार्टमेंट. दिस इज अ नॉर्मल स्ट्रक्चर अँड सायलेंट फीचर्स ऑफ द गोल्जी बॉडी. नाव वी लर्न अबाउट द फंक्शन्स ऑफ द गोल्जी कॉम्प्लेक्स.
functions of the Golgi complex. First function is a Golgi complex or a Golgi body is a secretory organ of a cell. Main function is a secretory organ. Second function is it produce vacuoles and secretory vesicles. It also produces a vacuoles and secretory vesicles. Third one, it helps to formation of cell wall, plasma membrane and lysosome. It also helps to formation of cell wall, plasma membrane and lysosome. Most important function of the Golgi complex is it modifies, sort and package the substances like protein, mucus, enzymes, etc. And these packaged vesicles, they are distributed or dispatched through the target. Target as like that plasma membrane and lysosome. So आपण गॉल्जी कॉम्प्लेक्सबद्दल सायलेंट फीचर्स पाहिले तर मेन फंक्शन्स काय काय आहेत. इट इज अ सिक्रिटरी ऑर्गन ऑफ अ सेल. मेन त्याचं मेन फंक्शन काय तर तो सिक्रिटरी ऑर्गन म्हणून सेलमध्ये काम करतो. त्यासोबतच तो प्रोडक्शनसुद्धा करतो. काय प्रोडक्शन करतो, काय प्रोड्यूस करतो, व्हॅक्युअल्स अँड सिक्रिटरी वेसिकल्सचंसुद्धा तो प्रोडक्शन करतो. त्याचबरोबर तो हेल्पसुद्धा करतो. इट हेल्प्स टू फॉर्मेशन ऑफ सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड लायसोझोम यांचं फॉर्मेशन कोणाच्या हेल्प थ्रू होतं तर गॉल्जी कॉम्प्लेक्सच्या हेल्प थ्रू होतं. अँड मोस्ट इम्पॉर्टंट इज इट्स मॉडिफाईज, सॉर्ट अँड पॅकेजिंग ऑफ दी सबस्टन्सेस लाईक एन्झाईम, प्रोटीन ऑर म्युकस एक्सेट्रा. आपण आत्ताच इथं बघितलं त्याची पॅकेजिंग कशी होते, ट्रान्सपोर्टेशन कसं होतं आणि त्याच्यानुसार तो पॅकेज कसा करतो आणि त्यांना डिस्ट्रीब्यूट कसा करतो. ओके, तर जे काही एन्झाईम्स, प्रोटीन्स किंवा म्युकस असतील ज्यावेळेस ट्रान्सपोर्ट होऊन त्याच्यापर्यंत येतात गॉल्जी कॉम्प्लेक्सपर्यंत त्यावेळेस त्याची पॅकेजिंग केली जाते आणि पर्टिक्युलर टार्गेट जो काही ऑर्गॅनल आहे तो त्यापर्यंत तो काय करतो, पोचवतो. जसं की प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल किंवा लायसोझोम असेल तिथंपर्यंत तो पोचवण्याचं काम करतो. तर मेन जो काही गॉल्जी कॉम्प्लेक्स आहे इट इज इझियर. जनरली इट्स हॅविंग 5 to 8 ट्यूब लाईक हॉलो ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स आर अरेंज्ड इन अ पॅरलर टू इच अदर. इट्स नोन ॲज अ गॉल्जी बॉडी. सो गॉल्जी कॉम्प्लेक्स नंतर आपण नेक्स्ट सेल ऑर्गॅनल स्टडी करू जो आहे लायसोझोम. Fourth one is a lysosome generally single simple membrane bound sac like structure. Generally structure kasa hai tyacha, simple single membrane bound सॅक लाईक स्ट्रक्चर आहे अँड फिल्ड विथ डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. तर जनरली एक सॅक लाईक स्ट्रक्चर जो आहे, मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर आहे आणि याच्यामध्ये फक्त काय आहे तर डायजेस्टिव्ह एन्झाईम्स प्रेझेंट आहेत अँड इट इज अ मेम्ब्रेन बाउंड. ओके, मेम्ब्रेन. तर सिंपल स्ट्रक्चर आहे लायसोझोमचं. इट इज अ सॅक लाईक ऑर अ सिंगल मेम्ब्रेन बाउंड सिंपल स्ट्रक्चर आहे आणि जो काही सेल आहे त्याच्यामध्ये फक्त डायजेस्टिव्ह एन्झाईम्स हे प्रेझेंट आहेत. ज्यावेळेस सेलमध्ये मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होतात,
ओके ज्यावेळेस मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज होतात त्यावेळेस त्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज थ्रू काही वेस्ट मटेरियलसुद्धा फॉर्म होतो. ओके जे काही वेस्ट मटेरियल आहे ज्यावेळेस मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज थ्रू फॉर्म होतो त्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी थ्रू फॉर्म झालेला जो काही वेस्ट मटेरियल आहे त्याला डायजेस्ट करण्याचं मेन फंक्शन कोण करतं तर लायसोझोम करतो. जे काही वेस्ट मटेरियल आहे त्याला डायजेस्ट करण्याचा मेन रोल जो आहे तो कोण करतं तर लायसोझोम करतो. तर स्ट्रक्चर जे काही सायलेंट फीचर्स आहेत त्याच्यामध्ये जर बघायचं तर फक्त तो सिंपल आहे, सिंगल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर आहे, सॅकलाईक स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामध्ये फक्त डायजेस्टिव्ह एन्झाईम्स हे प्रेझेंट आहेत. आणि हे जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत ते कशासाठी यूज केले जातात, ज्यावेळेस सेलमध्ये मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज होतात आणि त्याच्यापासून जे काही वेस्ट प्रोडक्शन होतं, वेस्ट मटेरियल प्रोड्यूस होतो, तो जो वेस्ट मटेरियल आहे तो वेस्ट मटेरियल डायजेस्ट करण्याचं मेन फंक्शन कोण करतं तर लायसोझोम करतो. तर आता याचे फंक्शन्स पाहू. लायसोझोमचे फंक्शन्स जनरली लायसोझोमचे फंक्शन हे वेगवेगळे आहेत. फर्स्टली इम्युन सिस्टीममध्ये जर आपण त्याचं फंक्शन बघितलं, इम्युन सिस्टीममध्ये ज्यावेळेस सेलवरती अटॅक करणारे जे काही बॅक्टेरिया व्हायरसेस आहेत त्यांनासुद्धा किल करण्याचं काम कोण करतं, व्हायरसेस जे की सेलवरती अटॅक करतात त्यांनासुद्धा कोण किल करतं तर लायसोझोम करतो. ओके त्याच्यानंतर सेकंड फंक्शन जे डिमोलिशन स्क्वॅड्स. डिमोलिशन स्क्वॅड्स मीन्स जनरली जे काही वॉर्न आउट सेल ऑर्गॅनल्स आहेत, वॉर्न आउट सेल ऑर्गॅनल्स आहेत किंवा ज्या काही सेल डेब्रीज आहेत, ज्या काही सेल डेब्रीज आहेत त्यांना सुद्धा डिस्ट्रॉय. डिमोलिशन स्क्वॅड्स वॉर्न आउट सेल ऑर्गॅनल्स ऑर अ सेल डेब्रीज दिस ऑल्सो डिस्ट्रॉइड थ्रू दी लायसोझोम. इट इज द सेकंड फंक्शन ऑफ दी लायसोझोम. थर्ड फंक्शन इज अ सुसाइडल बॅग. सुसाइडल बॅग व्हेन ऑर्गॅनल्स आर ओल्ड अँड दे आर नॉट इन प्रॉपर फंक्शनिंग दॅट टाईम दीज ऑर्गॅनल्स आर लायसोझोम इज ब्रस्ट अँड इट डायजेस्ट ऑर अ डिस्ट्रॉय. ओके सुसाइडल बॅग ज्यावेळेस ज्या काही ओल्ड ऑर्गॅनल्स असतील किंवा प्रॉपर फंक्शनिंगमध्ये ऑर्गॅनल्स हे नसतील करत नसतील त्यावेळेस लायसोझोम काय करतो, स्वतः ब्रस्ट होतो आणि जे काही एन्झाईम्स आहेत ते त्याला डायजेस्ट करतात. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, सुसाइडल बॅग. तो स्वतःचे सुद्धा प्रॉपर फंक्शनिंगमध्ये येत नसेल किंवा ओल्ड झालं असेल त्यावेळेस तो स्वतः ब्रस्ट करून जो काही लायसोझोम आहे तो डायजेस्ट करून घेतो. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, सुसाइडल ब्लॅक. अँड डिमोलिशन स्क्वॉड्स इज ऑल्सो नोन ॲज अ ॲटोलायसिस. इज ऑल्सो नोन ॲज अ ॲटोलायसिस कारण की जे काही ऑर्गॅनल डेब्रीज आहे, सेल डेब्रीज आहेत त्यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी तो स्वतः फंक्शनिंगमध्ये असतो म्हणून त्याला काय म्हटलं जातं, ॲटोलायसिस. ऑल्सो अ सुसाइडल बॅग. फोर्थ वन फंक्शन ऑफ दी लायसोझोम इज फोर्थ वन ड्युरिंग स्टार्वेशन. ड्युरिंग स्टार्वेशन लायसोझोम इज डायजेस्ट स्टोर्ड प्रोटीन ऑर फॅट्स. स्टार्वेशनच्या वेळेस जे काही स्टोअर केलेलं प्रोटीन आहे आणि फॅट आहे त्याचं लायसोझोम काय करतो, डायजेशन करतो. तर जनरली लायसोझोम हा सिंपल स्ट्रक्चर आहे, त्याचे मेन फंक्शन्स जर पाहिले तर ते वेगवेगळ्या पोझिशननुसार तो वर्क करतो पण मेन जो फंक्शन आहे तो डिस्ट्रॉय करणे. जनरली जे काही फॉरेन सबस्टन्सेस असतील ओके तर त्यांना तो काय करतो, डिस्ट्रॉय करतो. पण त्याचसोबत इम्युन सिस्टीममध्ये जनरली जे काही बॅक्टेरियन व्हायरसेस थ्रू सेलवरती अटॅक होतो त्यांनासुद्धा डिस्ट्रॉय करण्याचं मेन फंक्शन कोण प्ले करतं तर लायसोझोम. डिमोलिशन ऑर स्क्वॅड्स ऑल्सो नोन ॲज अ ॲटोलायसिस. जे ओन से आउट सेल्स ऑर्गॅनल्स आहेत किंवा सेल डेब्रीज आहेत त्यांनासुद्धा तो डायजेस्ट करतो किंवा डिस्ट्रॉय करतो. सुसाइडल बॅग बिकॉज व्हेन लायसोझोम इज ओल्ड
or not proper functioning, do proper functioning, that time it's also itself burst and digest ourselves. So is also known as a suicidal bag. And fourth one, during starvation, stored protein or a fat is digested by the lysosome. This is the lysosome is a cell organelle. Now we learn about the next cell organelle. Next cell organelle is mitochondria. Each cell having a energy for working. So in the cell, energy is produced by mitochondria. Energy production through the mitochondria. Generally सेल मध्ये जो एनर्जी प्रोड्यूस करतो तो कोण आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे. जनरली आपण जर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली मायटोकॉन्ड्रियाला जर ऑब्जर्व केलं तर मायटोकॉन्ड्रिया हा डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे. कसा आहे, डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे. तर आउटर मेम्ब्रेन इज पोरस, आउटर मेम्ब्रेन इज porous, and inner membrane is showing folds. Show foldings. Inner membrane deeply folded. And it is a outer membrane, it is a inner membrane. These foldings are called as cristae. These folds are called as cristae. And the inner membrane is filled with proteinaceous gel, is known as a matrix. It is a proteinaceous gel, is called as a matrix. In this matrix included DNA, ribosomes, and some phosphate granules. Matrix containing DNA, phosphate granules and ribosomes also. And matrix is a proteinaceous gel. Cristae having a F1 particles. This is a F1 particles. These are produced or synthesized ATP in the form of energy. So jo kahi matrix ahe tyachyamadhe present aslela DNA, phosphate granules and ribosomes, and having some enzymes help these enzymes. Using these enzymes, mitochondria produce our own protein. Mitochondria produce their own protein, and in mitochondria carbohydrates and fats are oxidized with the help of enzyme. This oxidization, that time the energy is released through the mitochondria in the form of ATP. ATP means adenosine triphosphate.
adenosine triphosphate. Mitochondria produce energy in the form of ATP. ATP means adenosine triphosphate. जनरली जो माइटोकॉन्ड्रिया आहे तो एनर्जी प्रोडक्शन करतो, तर जेव्हा आपण त्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली पाहतो त्यावेळेस तो डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आपल्याला दिसतो. त्याच्यामध्ये आउटर मेम्ब्रेन जो की पोरस आहे आणि इनर मेम्ब्रेन डीपली फोल्ड्स फॉर्मेशनमध्ये आहे. आउटर मेम्ब्रेन आणि जो काही इनर मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये डीपली फोल्ड फॉर्मेशन झालेले आहेत, आणि हे जे फोल्ड्स आहेत त्याला काय म्हणतो आपण, क्रिस्टे. आणि जो इनर मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये मॅट्रिक्सने तो भरलेला आहे, आणि तो जो मॅट्रिक्स आहे तो प्रोटीनियस जेल पासून बनलेला आहे. तर हा जो प्रोटीनियस जेल आहे ज्याला आपण मॅट्रिक्स म्हणतो, त्याच्यामध्ये काय काय कंटेंट्स आहेत, DNA आहे, फॉस्फेट ग्रॅन्युअल्स आहेत आणि रायबोझोम्स आहेत. तर जो काही मायटोकॉन्ड्रिया आहे एनर्जी प्रोडक्शनसोबतच तो ओन प्रोटीन, जे स्वतःचे प्रोटीन तो फॉर्म करतो, आणि त्याचबरोबर जे काही कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स आहेत एन्झाईमच्या यूज थ्रू त्यांना काय करतो, तो ऑक्सिडाइज करतो, आणि या F1 पार्टिकल्स थ्रू ATP ही बाहेर पडते. आणि ही जी ATP आहे, एनर्जी इज इन द फॉर्म ऑफ ATP. ATP मीन्स ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट. मायटोकॉन्ड्रिया जर आपण प्लांट सेलमध्ये आणि ॲनिमल सेलमध्ये जर पाहिलं तर प्लांट सेलमध्ये खूप कमी असतात ॲज कम्पेअर टू ॲनिमल सेल्स. ॲनिमल सेल्समध्ये मायटोकॉन्ड्रिया ह्या जास्त असतात आणि प्लांट सेलमध्ये कमी असतात. तर मायटोकॉन्ड्रियाचं जर आपण फंक्शन स्टडी केलं तर मेन फंक्शन आपल्याला माहीत आहे, तर मायटोकॉन्ड्रिया प्रोड्यूस एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. एनर्जी प्रोडक्शन करतो आणि इन द फॉर्म ऑफ ATP. ATPच्या फॉर्ममध्ये तो काय करतो, एनर्जी कन्वर्ट करतो. आणि त्याचबरोबर सिंथेसिस ऑफ प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स अँड लिपिड्स यूजिंग एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. जे काही ATPच्या फॉर्ममध्ये एनर्जी फॉर्म करतो त्याचबरोबर तो प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स अँड लिपिड्ससुद्धा सिंथेसाइज करतो बाय द युझिंग ऑफ एनर्जी. तर जनरली मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मायटोकॉन्ड्रिया इज ऑल्सो नोन ॲज पॉवर हाऊस ऑफ द सेल. सेलचा पॉवर हाऊस म्हणून सुद्धा ओळखलं जातं कारण की तो एनर्जी प्रोड्यूस करतो. तर जनरल स्ट्रक्चर मायटोकॉन्ड्रियाचं, ज्याच्यामध्ये तो डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे आणि आउटर मेम्ब्रेन हा पोरस आहे आणि इनर मेम्ब्रेन हा डीपली फोल्ड्स फॉर्म करतो, त्या फोल्ड्स आपण क्रिस्टे म्हणतो. आणि जो काही इनर साईडला जे काही जेल आहे ते प्रोटीनियस जेल आहे ज्याला आपण मॅट्रिक्स म्हणतो. याच्यामध्ये DNA, फॉस्फेट ग्रॅन्युअल्स अँड रायबोझोम हे कंटेंट असतात. आणि इनर साईडचा जो काही जे काही क्रिस्टे फॉर्म झालेले आहेत, इनर मेम्ब्रेन जो आहे त्याच्यावरती F1 पार्टिकल्स असतात ज्याच्या थ्रू काय केलं जातं, एनर्जी प्रोडक्शन केलं जातं. आणि तो स्वतःचे प्रोटीन्स फॉर्म करतो, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्सना ऑक्सिडाइज करण्यासाठी एन्झाईम्सचा यूज करतो, आणि तेथून ATP फॉर्ममध्ये एनर्जी ही रिलीज होते. मेन फंक्शन एक तर एनर्जी प्रोडक्शन अँड सेकंड वन सिंथेसिस प्रोटीन, लिपिड्स अँड कार्बोहायड्रेट्स बाय युझिंग ऑफ एनर्जी. सो इट इज अ मायटोकॉन्ड्रिया. नाऊ वी सी द नेक्स्ट सेल ऑर्गॅनल. Vacuoles are the bound a single membrane. Single membrane bound through the by the single membrane, and vacuoles are the storage sacs for the liquid or सॉलिड कंटेंट्स. सॉलिड और लिक्विड कंटेंटसाठी ते स्टोरेज सॅक म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर व्हॅक्युअल्स
do not have any particular shape or a size. Particular shape or size सुद्धा नहीं है. त्यासोबतच structure of vacuole is changes. Structure of vacuole is change to the need of the cell. सेलच्या नीड्सनुसार त्याचं स्ट्रक्चर काय होतं, चेंज होत राहतं. तर इट इज अ सिम्पल अँड बाउंड बाय सिंगल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. इट इज ऑल्सो नोन ॲज अ स्टोरेज सॅक बिकॉज इट्स स्टोर लिक्विड अँड सॉलिड कंटेंट्स ऑफ द सेल. व्हॅक्युअल्स डू नॉट हॅव एनी पर्टिक्युलर ऑर टिपिकल शेप ऑर अ साईज. स्ट्रक्चर ऑफ व्हॅक्युअल्स इज अ चेंज अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द सेल. वी सी अबाउट द functions of vacuoles. First function, vacuoles to maintain osmotic pressure of the cell. Cell's osmotic pressure जो कोण maintain करतो तो आहे vacuole. Second, vacuole stores the metabolic byproducts or products like glycogen, protein, water, etc. Generally, आपण याला अगोदरच सांगितलं की व्हॅक्युअल्सला स्टोरेज सॅक म्हणलं जातं, ज्याच्यामध्ये लिक्विड अँड सॉलिड कंटेंट तो स्टोअर करतो. तर जे काही मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट्स अँड प्रोडक्ट्स आहेत त्यांना स्टोअर करण्याचं मेन फंक्शन कोण करतं तर व्हॅक्युअल्स करतो. थर्ड फंक्शन, इन ॲनिमल सेल व्हॅक्युअल स्टोअर्स वेस्ट मटेरियल अँड फूड ऑल्सो. व्हॅक्युअल स्टोअर्स इन ॲनिमल सेल वेस्ट मटेरियल अँड फूड ऑल्सो. बट इन amoeba the food is stored before digestion. amoeba म्हणजे जर पर्टिक्युलर ॲनिमल सेलमध्ये जर पाहिलं तर ॲनिमल सेलमध्ये जे काही व्हॅक्युअल्स आहेत सेलमधले ते काय करतात, वेस्ट मटेरियल आणि फूडला काय केलं जातं तर स्टोअर केलं जातं. पण amoeba हा असा सेल आहे ज्याच्यामध्ये डायजेशनच्या बिफोर डायजेशन फूड हे काय केले जातात, स्टोअर करून ठेवले जातात. वी सी इन प्लांट सेल असो. इन प्लांट सेल द व्हॅक्युअल इज फुल ऑफ सेल सॅप टू प्रोव्हाइड रिजिडिटी and turgidity of the cell. Cell la rigidity and turgidity provide karnacha main function kon karta, vacuole karto. Kuthe? Plant cell madhe to kashani fill up ahe, tar cell sap ni to purna bharlela asto jyachyamule to kay karto, cell la turgidity and rigidity to provide karto. Tar jo kahi apan cell organelle baghtoy vacuole हा सिंगल मेम्ब्रेननी बाउंड झालेला आहे, तो स्टोरेज सॅक म्हणून ओळखला जातो, ज्याच्यामध्ये लिक्विड सॉलिड कंटेंट्स हे स्टोअर केले जातात. व्हॅक्युअल्स डू नॉट हॅव अ पर्टिक्युलर शेप ऑर साईज, त्याच्यासाठी पर्टिक्युलर शेप ऑर साईज नाही आहे. त्याचं स्ट्रक्चर हे सेलच्या नीडनुसार काय होतं, चेंज होत राहतं. त्याच्यामध्ये फंक्शन्स जर बघितले तर सेलचा ऑस्मोटिक प्रेशर जो आहे तो मेंटेन कोण करतो, तर व्हॅक्युअल करतो. मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट्स अँड प्रोडक्ट्स हे कुठे स्टोअर केले जातात, तर व्हॅक्युअल्समध्ये केले जातात. त्याचबरोबर ॲनिमल सेलमध्ये फूड आणि वेस्ट मटेरियल हे कुठे स्टोअर केलं जातं, तर व्हॅक्युअल्समध्ये स्टोअर केलं जातं. पण अमीबामध्ये बिफोर डायजेशन फूड तिथे व्हॅक्युअल्समध्ये स्टोअर केलं जातं. प्लांट सेलमध्ये जनरली व्हॅक्युअल्स हा फुल्ली कशाने फिलअप झालेला आहे, तर सेल सॅपनी, आणि ज्याच्यामुळे त्या सेलला पर्टिक्युलर रिजिडिटी अँड टर्गिडिटी ही प्रोव्हाइड केली जाते. ओके, तर हा आहे व्हॅक्युअल.
Now we learn about the next cell organelle. Is a plastid. Generally, plastid is present in a plant cell, not in animal cell. Generally, plastid is present in plant cell. जे काही colors आपण पाहतो flowers ना, त्याचबरोबर leaves ना, त्यासोबतच वेगवेगळे fruits ज्याला particular color आपण पाहतो, ते जे colors आहेत ते color कोण प्रोवाइड करतं? तर plastid करतो. ओके, कलर्स कोण प्रोवाइड करतं किंवा कोणाकडून प्रोड्यूस होतात? तर प्लास्टिड करून ते प्रोड्यूस होतात. म्हणून फक्त प्लांट सेलमध्येच प्लास्टिड हा प्रेझेंट असतो. पण हा जो प्लास्टिड आहे हा जनरली टू टाईप्सचा आहे, ल्युकोप्लास्ट अँड क्रोमोप्लास्ट. ल्युकोप्लास्ट इज ए व्हाईट और कलरलेस प्लास्टिड, इज ए व्हाईट और कलरलेस प्लास्टिड. क्रोमोप्लास्ट इज ए कलर्ड प्लास्टिड, इज ए कलर्ड प्लास्टिड. जनरली प्लास्टिड इज ए डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर, इज ए डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. तर प्लास्टिड दोन टाईप्समध्ये डिवाईड झालेलं आहे, एक ल्युकोप्लास्ट अँड सेकंड वन इज ए क्रोमोप्लास्ट. ल्युकोप्लास्ट व्हाईट और कलरलेस प्लास्टिड अँड क्रोमोप्लास्ट इज ए कलर्ड प्लास्टिड. क्लोरोप्लास्ट इज कन्वर्टेड इनटू डिफरंट क्रोमोप्लास्ट. फॉर एक्झाम्पल रॉ टोमॅटो इज ग्रीन इन कलर. ओके, रॉ टोमॅटो इज ग्रीन इन कलर. आफ्टर रायपिंग वी सी दिस टोमॅटो इन रेड कलर, रेड कलर. दॅट मीन्स क्लोरोफिल इज ब्रेकडाऊन क्लोरोफिल or synthesis of lycopene. Okay, tar lycopene is a chromoplast. Generally different color shows the different pigments. Je kahi colors apan pahato tyacha sathi different pigments ahet, tar te apan pahu. For example, tar ithe color of the प्लांट पार्ट्स अँड इथे पिगमेंट्स आपण पाहू. फॉर एक्झाम्पल ग्रीन कलर जो की लिव्सना असतो, तर तो जो ग्रीन कलर आहे तो कशा कोणत्या पिगमेंट्समुळे येतो? तर क्लोरोफिल. कोणता? क्लोरोफिल. त्याच्यानंतर ऑरेंज कलर जो आहे, जो की कॅरटचा आपण जो पाहतो, तो कशामुळे येतो? कॅरोटीन. कशामुळे येतो? कॅरोटीन. येलो कलर पिगमेंट्स झॅन्थोफिल अँड पर्पल और ब्ल्यू कलर अँथोसायनिन. ओके, the dark pink this shown in beet, this color is produced by the pigment of betalains, etc. So more colors and different pigments, they produce a different colors. Tar apan je kahi particular colors ahet te apan pahile, jacha madhe green color jo ki kontha pigment produce karto? Chlorophyll. Orange कॅरोटीन, येलो झॅन्थोफिल, पर्पल और ब्ल्यू अँथोसायनिन, डार्क पिंक बिटालेन्स, एक्सेट्रा.
हे कोणते आहेत? तर क्रोमोप्लास्ट आहेत. हे कोणते आहेत? क्रोमोप्लास्ट. त्याचबरोबर रेड कलर आपण पाहिला, लायकोपीन. दीज आर द कलर्स आर प्रोड्यूस्ड बाय द डिफरंट पिगमेंट्स दे हॅविंग द क्रोमोप्लास्ट कलर्ड प्लास्टिड. ओके, तर जनरली डिफरंट डिफरंट कलर्स जे आहेत ते क्रोमोप्लास्टमध्ये आपण फ्लावर्सना पाहतो, लिव्ह्जना पाहतो किंवा डिफरंट फ्रूट्सना पाहतो. हे जे कलर्स आहेत प्लांट्समध्ये येणारे ते कशामुळे येतात? तर क्रोमोप्लास्ट, जो की प्लास्टिडचा टाईप आहे. आणि हा जो आहे ल्युकोप्लास्ट, ज्याच्यामध्ये व्हाईट ऑर कलरलेस जो काही कलर फॉर्म होतो तो ल्युकोप्लास्टमुळे होतो. तर हा जो प्लास्टिड आहे जनरली फक्त आणि फक्त प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतो, ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट नसतो. इट इज अ डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर, इट्स हॅविंग टू टाईप्स. एक फर्स्ट वन इज अ ल्युकोप्लास्ट अँड सेकंड वन इज अ क्रोमोप्लास्ट. ल्युकोप्लास्ट इज अ व्हाईट ऑर कलरलेस प्लास्टिड अँड क्रोमोप्लास्ट इज अ कलर्ड प्लास्टिड. वी सी द नंबर ऑफ एक्झाम्पल्स ऑफ द क्रोमोप्लास्ट इन विच इन प्लास्टिड. वी सी द डायग्राम ऑफ द क्लोरोप्लास्ट. जनरली इट इज यूजफुल फॉर द फोटोसिंथेसिस. इट इज डबल मेम्ब्रेन. ओके, जो काही स्ट्रक्चर आपण पाहतोय तो आहे क्लोरोप्लास्ट. इट इज अ डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. इट इज अ आउटर मेम्ब्रेन. इट इज अ इनर मेम्ब्रेन. अँड बिटवीन द आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन दिस स्पेस इज नोन ॲज मेम्ब्रेनस स्पेस. ओके, इट इज डबल मेम्ब्रेन. इट्स हॅविंग सम थायलाकॉइड्स. Its particular fluid substances is present. It is known as a stroma. Are known as a thylakoids. These thylakoids are interconnected to the outer membrane with the different thylakoids. And this arrangement is known as a granum. Is known as a granum. It is the structure of a chloroplast. The generally jo kahi fluid ahe tyala stroma manla jata. Je kahi arrangement aplyala diste particular ti ahe thylakoids che arrangement. Ani he thylakoids swatala suddha ekmeka sobat अटॅचमेंट आहेच, त्यासोबत मेम्ब्रेनसोबतसुद्धा ते अटॅचमेंट दाखवतात. जो काही आहे तो ग्रॅनम, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन अँड बिटवीन दीज टू मेम्ब्रेन्स हॅविंग अ स्पेस इज नोन ॲज अ इंटर मेम्ब्रेनस स्पेस. द स्ट्रोमा इज कंटेनिंग एन्झाईम्स, कार्बोहायड्रेट्स, DNA अँड रायबोझोम्स. Stroma is containing enzymes, carbohydrates, DNA and ribosomes. They are useful for the photosynthesis. We know the chloroplast is used in the photosynthesis. Generally, these thylakoids containing chlorophyll pigment. Containing chlorophyll pigments. तोच क्लोरोफिल पिगमेंट आपण कशासाठी यूज करतो, तर तो जो क्लोरोफिल आहे तो फोटोसिंथेसिससाठी खूप यूजफुल आहे. तर फोटोसिंथेसिस ज्याच्यामध्ये प्लांट काय करतात तर फूड प्रोडक्शन करतात. तर जो काही फोटोसिंथेसिस आहे ज्याच्यामध्ये आपण काय सांगतो
कार्बन डाइऑक्साइड, सनलाइट एंड वॉटर यांचा रिएक्शन होऊन काय फॉर्म होतो, ग्लुकोज तयार होतो. तर जो काही सनलाइट आहे तो ट्रॅप कोण करतं, क्लोरोफिल पिगमेंट हा सनलाइट ट्रॅप करतो आणि ज्याच्या थ्रू त्या सनलाइटचा यूज करून काय केलं जातं, तर फूड प्रोडक्शन केलं जातं, ज्याला आपण काय म्हणतो, फोटोसिंथेसिस. तर फोटोसिंथेसिसचा सर्वात यूजफुल जो काही सबस्टन्स आहे तो आहे क्लोरोफिल, आणि तो कुठे असतो, तर थायलोकेडमध्ये तो अरेंज असतो, आणि याच्यामुळेच लीव्जना ग्रीन कलर हा येतो. तर क्लोरोप्लास्ट जो की वन एक्झाम्पल ऑफ द प्लास्टिड, इट इज अ डबल मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन. द स्पेस हॅविंग इन टू मेम्ब्रेन्स आर इंटर मेम्ब्रेनस स्पेस. सम थायलोकॉइड्स आर प्रेझेंट. थायलोकॉइड्स कंटेनिंग अ क्लोरोफिल पिगमेंट अँड अ फ्लुइड इज अ स्ट्रोमा. स्ट्रोमा कंटेनिंग एन्झाइम्स, कार्बोहायड्रेट्स, DNA अँड रायबोजोम. दे आर यूजफुल फॉर द फोटोसिंथेसिस अँड दे अरेंज्ड कनेक्टेड टू इच अदर विथ दी मेम्ब्रेन ऑल्सो. दे आर नोन ॲज अ ग्रॅनम. दिस इज अ पर्टिक्युलर स्ट्रक्चर ऑफ द क्लोरोप्लास्ट अँड क्लोरोप्लास्ट इज ई व्हेरी यूजफुल फॉर दी फोटोसिंथेसिस इन द प्लांट सेल. नाउ वी सी द फंक्शन्स ऑफ द प्लास्टिड. फंक्शन, फर्स्ट फंक्शन इज ए क्लोरोप्लास्ट इज कन्वर्ट सोलार एनर्जी इनटू केमिकल एनर्जी इज ऑल्सो नोन ॲज अ फूड. ओके, तर क्लोरोप्लास्ट हा सोलार एनर्जीचं कन्वर्शन हे फूडमध्ये करतो. सेकंड, क्रोमोप्लास्ट इज मेकिंग अ कलर टू द फ्लावर अँड फ्रूट्स. फ्रूट्सना आणि फ्लावर्सना जो पर्टिक्युलर कलर जो येतो तो कशामुळे येतो, तर क्रोमोप्लास्टमुळे. थर्ड वन, ल्युकोप्लास्ट इज इन्वॉल्व्ड इन द टू फंक्शन्स. फर्स्ट वन इज ए स्टोरेज अँड सेकंड वन इज ए सिंथेसिस. तर जनरली ल्युकोप्लास्ट हा स्टोर पण करतो आणि त्यासोबत सिंथेसिस पण करतो. कशाचं? प्रोटीन्स, ऑइल्स अँड स्टार्च ऑल्सो. ओके, तर प्लास्टिड जो की प्लांट सेलमध्ये आहे, ज्याच्यामध्ये आपण दोन टाईप्समध्ये पाहिलं, एक ल्युकोप्लास्ट अँड एक जो आहे तो क्रोमोप्लास्ट. त्यासोबत क्लोरोप्लास्टचं आपण स्ट्रक्चरसुद्धा पाहिलं. तर क्लोरोप्लास्ट कन्वर्ट सोलार एनर्जी इन टू केमिकल एनर्जी एज लाईक फूड. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दी फोटोसिंथेसिस. ओके, क्रोमोप्लास्ट इज टेकिंग अ कलर टू दी फ्लावर्स अँड फ्रूट्स. द वी शो दी डिफरंट कलर्स ऑफ दी फ्लावर अँड डिफरंट कलर्स ऑफ दी फ्रूट्स. दीज कलर्स आर प्रोड्यूस थ्रू दी क्रोमोप्लास्ट. ल्युकोप्लास्ट हॅविंग इन्वॉल्व इन द इन टू दी टू फंक्शन्स. फर्स्ट वन इज ए स्टोरेज अँड ऑल्सो दी सिंथेसिस. सिंथेसाइज प्रोटीन्स, ऑइल्स अँड स्टार्च अँड इट इज ऑल्सो स्टोर्ड इन द ल्युकोप्लास्ट. ओके, तर डिफरंट जे काही सेल ऑर्गॅनल्स आहेत ते आपण स्टडी केलेले आहेत. ओके, तर जनरली तुम्ही प्रिव्हियस इयर्समध्ये सेल काय आहे, सेलचे टाईप्स काय आहेत अँड सेल ऑर्गॅनल्स काय असतात हे तुम्ही स्टडी केलं होतं. पण पर्टिक्युलर ह्या इयरमध्ये तुम्ही जे काही सेल आणि सेल ऑर्गॅनल्स आहेत त्याचे डिटेलमध्ये त्याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन तुम्ही स्टडी केलेले. पण प्लास्टिड अँड मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड अँड मायटोकॉन्ड्रिया दे हॅविंग देअर ओन रायबोझोम्स अँड DNAs.
प्लास्टिड आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये जनरली सेलमध्ये तर रायबोसोम्स असतोच, न्यूक्लियसमध्ये डीएनए हा असतो, पण मायटोकॉन्ड्रियामध्ये सुद्धा रायबोसोम्स असतात आणि त्यासोबतच डीएनए सुद्धा असतो. प्लास्टिडमध्ये सुद्धा रायबोसोम्स प्रेझेंट आहेत आणि डीएनए सुद्धा प्रेझेंट आहे, जो की आपण बघितला. ओके, तर सेलमध्ये पर्टिक्युलर त्या ऑर्गेनल्समध्ये डीएनए आणि रायबोसोम हा प्रेझेंट आहे. रायबोसोम इज अ प्रोटीन फॅक्टरी. तर प्लास्टिड आणि मायटोकॉन्ड्रिया स्वतःचं प्रोटीन तयार करतात आणि त्यांचा पर्टिक्युलर डीएनए असल्यामुळे ते काय करतात तर डीएनए रिप्लिकेटसुद्धा करतात, स्वतःचं डीएनए रिप्लिकेटसुद्धा करतात. ओके, तर जनरल सेलमध्ये तर न्यूक्लियसमध्ये तर हे होतंच, पण त्यासोबतच त्यांच्या पर्टिक्युलर ऑर्गॅनल्समध्ये म्हणजे प्लास्टिडमध्ये आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये सुद्धा स्वतःचा प्रोटीन आणि स्वतःचा डीएनए हा रिप्लिकेट केला जातो. ओके, तर आपण डिटेलमध्ये कोणते कोणते सेल ऑर्गॅनल्स आहेत हे स्टडी केलेलं आहे. तुम्ही प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेलसुद्धा लास्ट इयरमध्ये स्टडी केलेले, ज्याच्यामध्ये तुम्हाला जो काही युकॅरियोटिक सेल आहे तो वेल डेव्हलप्ड असतो, ज्याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स असतात, न्यूक्लियस हा वेल डेव्हलप्ड असतो. एक पर्टिक्युलर ॲडव्हान्स सेल जो आहे तो कोणता आहे तर युकॅरियोटिक सेल आहे. तर तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल काय आहे, युकॅरियोटिक सेल काय आहे, त्याचबरोबर युकॅरियोटिक सेलमध्ये वेगवेगळे सेल स्ट्रक्चर्स कोणत्या कंपोनंट्सपासून बनलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सेल ऑर्गॅनल्स कोणते आहेत हे तुम्ही डिटेलमध्ये स्टडी केलेले, म्हणजे प्रॉपर सेल स्ट्रक्चर विथ देअर कंपोनंट्स यू विल लर्न डिटेल. ओके, डिटेली तुम्ही काय केलेले, लर्न केलेले. तर आता आपण शॉर्टमध्ये जो काही तुम्ही प्रिव्हियसमध्ये स्टडी केलेले त्याच्या बेसिसवरती आणि आत्ता जो काही डिफरंट सेल ऑर्गॅनल्स जे काही स्टडी केलेले आहेत त्यानुसार आपण प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल यांचं कंपॅरिझन पाहू, कम्पेअर करू दोन्ही सेल्सला, प्रोकॅरियोटिक सेलला आणि युकॅरियोटिक सेलला. दोन्ही सेलला आपण काय करू, कम्पेअर करू, कारण की आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय माहीत आहे, युकॅरियोटिक सेल म्हणजे काय माहीत आहे, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय काय असतं हे माहीत आहे, युकॅरियोटिक सेलमध्ये काय काय असतं हे सुद्धा माहीत आहे. पण तरीही आपण एक वेळेस रिकॅप म्हणून पूर्ण स्ट्रक्चर आपल्याला माहीत असताना आपण त्याच्यावरती एक कंपॅरिझन करू दोन्ही सेल्समध्ये काय डिफरन्स आहे किंवा काय डिफरन्शिएशन आहे. सर्वात पहिल्यांदा इथे जर पॉईंट्स वाईज जर घेतलं तर याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण साईजबद्दल बघू. तर प्रोकॅरियोटिक सेलची साईज ही 1 to 10 मायक्रोमीटर इतकी असते आणि युकॅरियोटिक सेलची साईज 5 to 100 मायक्रोमीटर इतकी असते. ओके, सेल साईजमध्ये सुद्धा आपल्याला लक्षात आलं. सेकंड पॉईंट पाहू ज्याच्यामध्ये आपण सेकंड पॉईंटमध्ये पाहू नंबर ऑफ क्रोमोझोम्स, क्रोमोझोम नंबर किती असतात. तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ओनली वन क्रोमोझोम असतो तर युकॅरियोटिक सेलमध्ये मोर दॅन वन क्रोमोझोम्स हे प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर जर न्यूक्लियसबद्दल जर आपण स्टडी केलं तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लॉइड रिसेम्बलिंग न्यूक्लियस. ओके, तर न्यूक्लॉइड हाच आपण काय करतो, न्यूक्लियस समजतो. तर युकॅरियोटिक सेलमध्ये जर पाहिलं तर न्यूक्लियस हॅव्हिंग अ प्रॉपर न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस अँड न्यूक्लिओप्लाझम विथ अल्सो अ क्रोमॅटिन फायबर अल्सो. ओके, देन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल्स याच्याबद्दल जर आपण माहिती घेतली तर याच्यामध्ये जर आपण स्टडी केलं तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये मेम्ब्रेन बाउंड
जे काही ऑर्गॅनल्स आहेत ते अब्सेंट असतात आणि युकॅरियोटिक सेलमध्ये ते प्रेझेंट असतात. जस्ट लाईक मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज ऑल्सो प्रेझेंट इन युकॅरियोटिक सेल, अब्सेंट इन प्रोकॅरियोटिक सेल. अँड एक्झाम्पल्स जर बघितले तर प्रोकॅरियोटिक सेलचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे बॅक्टेरिया. बेस्ट एक्झाम्पल आहे बॅक्टेरिया. आणि युकॅरियोटिक सेलमध्ये जेवढे काही युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत जे की ॲडव्हान्स सेल स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये आपण ॲनिमल सेल पाहू शकतो, प्लांट सेल पाहू शकतो, फंगाय, अल्गी एक्सेट्रा, दीज आर दी युकॅरियोटिक सेल्स एक्झाम्पल. ओके, तर पर्टिक्युलर कंपॅरिझन आपण वेगवेगळ्या पॉईंट्सनुसार बघितलं. साईजनुसार प्रोकॅरियोटिक सेल इज अ व्हेरी स्मॉल देन दी युकॅरियोटिक सेल. इट्स हॅविंग अ प्रॉपर साईज इज 1 to 10 micrometer, युकॅरियोटिक सेल इज 5 to 100 micrometer. नंबर ऑफ क्रोमोझोम्स, इन प्रोकॅरियोटिक सेल ओनली 1 chromosome इज प्रेझेंट अँड इन युकॅरियोटिक सेल मोर दॅन 1 chromosomes आर प्रेझेंट. फॉर एक्झाम्पल इन ह्युमन 23 pairs ऑफ क्रोमोझोम्स आर प्रेझेंट. न्यूक्लियस, अबाउट द न्यूक्लियस, न्यूक्लियॉइड रिसेम्बलिंग न्यूक्लियस इन द प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल इज न्यूक्लियस इज वेल डेव्हलप्ड, दॅट्स हॅविंग अ न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस अँड न्यूक्लियोप्लाझम ऑल्सो. मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनस, इन प्रोकॅरियोटिक सेल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनस आर अब्सेंट अँड इन युकॅरियोटिक सेल ऑल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनस आर प्रेझेंट, लाईक मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्गी कॉम्प्लेक्स, दीज आर दी प्रेझेंट इन ओनली युकॅरियोटिक सेल, अब्सेंट इन प्रोकॅरियोटिक सेल. अँड लास्ट वन एक्झाम्पल प्रोकॅरियोटिक सेल्स बेस्ट एक्झाम्पल इज बॅक्टेरिया अँड युकॅरियोटिक सेल्स एक्झाम्पल्स आर दी ऑल मल्टीसेल्युलर युनिसेल्युलर हॅविंग अ डेव्हलप्ड न्यूक्लियस विथ सेल ऑर्गॅनस इन विच द सी सम एक्झाम्पल्स इज ॲनिमल सेल अँड प्लांट सेल. सो इन दिस चॅप्टर सेल अँड सेल ऑर्गॅनस इन विच वी डिटेल लर्न अबाउट द डिफरंट ऑर्गॅनस, देअर स्ट्रक्चर, देअर सायलेंट फीचर्स ऑर ऑल्सो अ कॅरेक्टरिस्टिक्स अँड देअर फंक्शन.